हॅलो फ्रेंड्स आज आपण बनवणार आहोत भरलेली केळी तर ही भरलेली केळी मी आपलं खोबऱ्याचं सारण भरून करणार आहे आणि ती भरलेली केळी बनवण्यासाठी आपल्याला म्हणजे ही अगदीच युनिक रेसिपी आहे जास्त कोणी करत नाही पण ही आमच्याकडे नेहमी केली जाते आणि तर ही भरलेली केळी करण्यासाठी आपल्याला घ्यावी लागणार आहेत केळी राजावळी केळी तर ही रे राजोळी केळी मी दोन राजवाळी केळी घेतली आहेत आणि ही अगदी म्हणजे आतमध्ये आत थोडंसं जर असं केशरी कलर असतो याच्या तर मी ही केळी घेतली आहेत आणि घेतले आहेत मी बदाम थोडे पाण्यात भिजवून घेतलेले आणि पिस्ते वेलची पूड आणि थोडंसं खोबरं तर हे आता मी एक कढई ठेवणार आहे आणि त्या कढईमध्ये हे खोबरं आपण असंच टाकणार आहोत म्हणजे तेल वगैरे तूप काही टाकायचं नाही आहे पहिलं आपण नुसतं खोबरं थोडं परतून घेणार आहोत तर पहिलं आपण हे खोबरं टाकून जरासं परतून घेऊया तर हे थोडंसं म्हणजे जरासं अगदी भाजायचं नाही आहे जरासं त्याच्यातला मॉश्चर निघून जाईल एवढं आपल्याला हे परतायचं आहे जास्त पण भाजायचं नाही आहे ते भाजतानाच आपल्याला थोडंसं म्हणजे ते गोळे वगैरे जे आहेत ते सगळे सुट्टे मोकळे झाले पाहिजेत या हिशोबाने जरा भाजायचं आहे आपल्याला आणि त्यासाठी त्यामध्ये आता आपण थोडंसं टाकणार आहोत तूप तर साजूक तूप टाकायचं आहे साजूक तुपातच करा साजूक तुपात जर केली ना तर खूप छान बनते ही रेसिपी तर त्यामुळे थोडं साजूक तूपच आपल्याला वापरायचं आहे ह्याच्यात तर मी हे एक ते दोन चमचे ह्याच्यामध्ये साजूक तूप टाकलं आहे कारण माझी क्वांटिटी खूप कमी आहे जरासंच मी चव घेतला आहे काहीतरी अर्धा अर्धी वाटीभर मी चव घेतला आहे हा कारण जास्त मी केळी बनवणार नाही आहेत त्यामुळे हा थोडंच चव घेतलेला आहे तर आता हे आपण भाजून घेतल्यानंतर ह्यामध्ये आपण टाकणार आहोत साखर तर साखर किती घ्यायची जर आपण अर्धी वाटी आपण जर चव घेतला आहे तर पाव वाटी आपण साखर घ्यायची अर्धी आपण साखर घ्यायची आहे तर ही साखर आपण चांगली विरघळेपर्यंत हे परतून घ्यायचे आणि हे बघू शकता मी नीट परतून घेते साखर सगळीकडे नीट मिक्स झाली पाहिजे अशा हिशोबाने ती परतून घ्यायची आपण तर थोडा वेळा असंच ठेवायचं आहे आणि त्यामध्ये आपण टाकणार आहोत थोड्याशा केशराच्या काड्या केशराच्या काड्या आपण ह्या स्टेजला जर टाकल्या तर त्याला चांगला रंग येतो तर ह्या स्टेजला तुम्ही केशराच्या काड्या टाका आणि सुकेमेवे जे आपण बारीक चिरून ठेवले ते टाकायचे तर ते टाकल्यानंतर आपण हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे थोडंसं मिक्स करून घ्यायचं आणि या केशराचे काडे टाकल्यानंतर जर असं आपलं नाळाचं दूध किंवा साधं दूध आपलं थोडंसं दूध त्यावर हे करायचं आहे म्हणजे त्या काड्यांचा रंग थोडासा पसरतो तर हे मी आता असंच पस हे करत ठेवणार आहे थोड्याने तुम्ही बघू शकता माझा चांगला ह्याला कलर आलेला आहे सरणाला चांगला कलर आलेला आहे तर हा कलर मी भरपूर ॲक्च्युली मी तसं बघायला शे केशर खूपच टाकलं आहे तर हे टाकल्यानंतर आता हे आपण सारण बाजूला करून ठेवूया आणि मी केळी घेतली आहेत ती सोलून घेतली आहेत आणि जशी आपण वांग्याला जसे चिरा देतो ना मध्ये तशा मी चिरा वांगी भरताना जसे चिरा देतात तसे चिरा द्यायचे आणि प्रत्येक केळ्यामध्ये असं हे सारण भरून घ्यायचं तर हे असं प्रकारे भरायचे की ते बाहेर नाही आलं पाहिजे नाहीतर ते करपते करपल्यानंतर तो थोडा कडवट असा चव येते त्यामुळे थोडं नीट भरायचे जशी आपण वांगी भरतो त्याच हिशोबाने हे सारण भरून घ्यायचे तर हे सारण मी भरून घेते आणि तुम्ही बघू शकता मी कसे दाबून दाबून हे सगळं भरलेलं आहे आतल्या बाजूला तर हे भरून घेतल्यानंतर आता आपण कढईमध्ये तूप टाकलं आहे साजूक तूप आणि त्यामध्ये ही कढी केळी हळूहळू आपण परतून घेणार आहोत ही केळी जास्त परतायला वेळ लागत नाही एक मिनटाच्या आत ही तयार होतात तर एक मिनटात आपण ही परतून परतून सगळ्या बाजूने अशी थोडीशी शेकून घेणार आहोत सगळ्या बाजूने थोडासा कलर आणला केळ्याला शिजायला जास्त वेळ लागत नाही त्यामुळे ते पटकन होते बघू शकता तुम्ही थोडी थोडी मी परतून परतून घेते प्रत्येक ठिकाणी चारी बाजूला चांगला रंग आला ना असा सोनेरी गोल्डन असा रंग आला की ती आपण गॅस बंद करायचा आणि काढून घ्यायची आहेत आपण तर बघू शकता तुम्ही सगळीकडे नीट रंग आलेला आहे ते मधला एक केळं आहे त्याला थोडंसं परतावं लागणार आहे मला तर हे लवकरच बनतात तशी एका मिनटाच्या ही बनतात तर मी आता ही बनवून झालेली आहेत आपली केळी आणि मी ही सर्व करण्यासाठी एका प्लेटमध्ये काढली आहेत वरून चांगले बदाम पिस्ते वगैरे टाकले आणि दिसायला खूप सुंदर दिसत आणि ही चवीला पण खूप सुंदर लागतात वेगळीच रेसिपी आहे हे युनिक रेसिपी आहे नक्की करून बघा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे मला नक्की कमेंट करून सांगा कारण ही रेसिपी तुम्हाला जास्त कुठे भेटणार नाही हे काही लोकच बनवतात तर त्यामुळे ही नक्की रेसिपी ट्राय करून बघा आणि खरंच तुम्हाला ही वेगळी पद्धत काहीतरी वाटेल आणि आवडेल पण तर मला कमेंट करून नक्की सांगा